भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आले. त्याअंतर्गत वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल महापालिकेचे नगरसेवक नितीन पाटील यांच्या माध्यमातून पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत शहरातील चिंतामणी हॉलमध्ये गुरुवारी संपन्न झाला. पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस गुरुवारी साजरा झाला. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पनवेलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत पनवेल महापालिकेचे नगरसेवक तथा भाजपचे शहर सरचिटणीस आणि जाणीव एक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या मार्फत विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवण्यात येत आहेत. त्यानुसार पहिली ते चौथी आणि पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. चिंतामणी हॉलमध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमामध्ये पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, भाजपचे शहर सरचिटणीस अमरीश मोकल, भाजपा महिला मोर्चा तालुका सरचिटणीस लीना पाटील, उमेश इनामदार यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करत नितीन पाटील यांनी राबवलेला हा उपक्रम अभिमानास्पद असल्याचे मत व्यक्त केले. नेहमीच कार्यक्रम होत असतातच, परंतु त्यांचे कार्यक्रम हे वर्षभर चालू असतात. या प्रभातक्रमांचा आग्रह आणि या पनवेल शहरातील सर्व नागरिकांच्या समस्या हे दूर व्हाव्यात, या इथे या विभागाचा विकास व्हावा ह्यासाठी ते पूर्ण गाड जे आपले दिवसाचे ते 24 तास ते याच्यासाठी स्वतःला वाहून घेतलेला आहे आणि खरोखर त्याच्यामुळे प्रभातक्रमांक 18 आपल्याला या इथे विकासाची गंगा दिसून येत आहे. आपला हा वडाळी तलावाचा विकास असेल, म्हणजे 2005 ह्या तलावाचा विकास चालू होतं, परंतु काही ना काही कारणाने ते थांबत होतं. परंतु माननीय नितीन पाटील साहेब यांनी त्यांच्या आग्रहाने फक्त आता या इथे पूर्ण प्रशासनाला भरून त्यांनी हे काम लवकर लवकर मार्गी लागावं आणि त्याच्या सर्व प्रकारच्या परवानग्या मिळाव्यात यासाठी त्याच्याचबरोबर त्याचं कशा प्रकारे सांगता याचं प्लॅनिंग असावं या दृष्टीने त्यांनी अत्यंत बारकाईने असं सतत लक्ष दिलं आणि त्यामुळेच आज हे वडाळी तलावाचं काम हे पूर्ण होताना दिसत आहेच. आणि मला विश्वास आहे की हा वडाळी तलाव हा पूर्ण नवीन मुंबईमधला आकर्षणाचा बिंदू ठरेल असं मला त्याचबरोबर आपण पाहतो की हा स्वामी नित्यानंद मार्ग आहे. स्वामी नित्यानंद मार्गाचं काम हे वेगाने पूर्ण होताना दिसतंय. रुंदीकरणाचं काम हे इथे काही कारणामुळे थांबलेलं असेल तर मग या इथे प्रशासनाच्या मागे लागून सर्व प्रक्रिया या लवकर लवकर पूर्ण व्हाव्या. त्याच्याच बरोबर मग सध्या रिलायन्स ते नम्रता पार्क येथील रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम असेल किंवा त्याच्याचबरोबर सावरकर चौक ते अमरधाम या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम असेल किंवा त्याच्याचबरोबर आपल्या चिंतामणी हॉलच्या समोरचा रस्ता याचं काम हे सध्या चांगल्या पद्धतीने इथे पूर्ण व्हावं यासाठी त्यांनी जबरदस्त रीतीने असा पाठपुरावा केला आणि त्याचा त्याला यश आलेलं असं आपल्याला सर्वांना दिसून येतो आहे. त्याच्याचबरोबर या आपल्या भागामध्ये आताच्या काळामध्ये ज्या प्रकारे नागरीकरण होत आहे आणि त्याच्यामुळे पाणी तुंबण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात दिसून येतं. आपल्या प्रवास क्रमांक 18 सध्या अशा प्रकारची समस्या ही उद्भवताना मोठ्या प्रमाणात उद्भवताना दिसत नाहीये, परंतु ती भविष्यामध्ये होऊ नये, भविष्यामध्ये असं काही घडू नये म्हणून आताच त्यांनी या इथे नाल्याचं काम हे करायला त्यांनी घेतलेलं आहे. जेणेकरून भविष्यात सुद्धा समस्या ही येणार नाही. आणि त्याचबरोबर आपल्या विभागातील मुलं आहेत, युवक आहेत, यांना हे खेळण्यासाठी त्याचं मैदान हे प्राप्त व्हावं आणि फक्त मैदान असं चालणार नाहीये तर आपल्याला विविध खेळाचे साहित्य, खेळाची साधनं ही उपलब्ध होण्याच्या दृष्टीने छत्रपती संभाजी महाराज मैदान हा सुद्धा विकसित करायला घेतलेला आहे. त्याचं श्रेय हे फक्त आणि फक्त नितीन पाटील साहेबांना जातं. नितीन पाटील साहेब यांच्यामुळे या इथे या प्रभाग क्रमांक 18 जो विकास होतो आहे. इतर नगरसेवक विक्रांत पाटीलजी यांचा या इथे महत्वाचा असा सहभाग आहेच, परंतु नक्कीच मी सांगेन की माननीय नितीन पाटीलजी हे फक्त सरकारी आणि महानगरपालिकेच्या मदतीवरचे नसतात तर त्याच्याच बरोबर ते इथे सध्या स्वतःच्या खिशातून खर्च करून येथील सध्या गोरगरीब जनतेला मदत नेहमीच करत असतात आणि या येथील मुलांना शिक्षणोपयोगी असे नेहमीच इथे कार्यक्रम ठेवत असतात. आज सुद्धा त्यांनी इथे शैक्षणिक साहित्याचा वाटपाचा कार्यक्रम जो ठेवलेला आहे
अत्यंत मोलाचा महत्त्वाचा आहे. आपल्या मुलांना मोठं होता यावं, त्यांना शिक्षणामध्ये पुढे जाता यावं आणि अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने उद्याच्या काळामध्ये जर त्यांना शैक्षणिक त्यांच्या कार्यामध्ये जर त्यांना मदतीची आवश्यकता असेल तर मग त्यांना आपल्यापर्यंत पोहोचता यावं यासाठी जो दुवा निर्माण करण्याचं काम हे नितीन पाटीलजींनी केलेलं जे करत आहेत ते अतिशय अभिमानास्पद आणि त्यांचं मी इथं अभिनंदन करेल. पुढील काळामध्ये सुद्धा अशा प्रकारचं कार्य त्यांनी चालू ठेवावं. लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचा समर्थ सामाजिक कार्याचा वारसा लाभलेले दोन पुत्र पनवेल महानगरपालिकेतील सभागृहातील परेशजी ठाकूर आणि सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचं तिघांचं जे कार्य आहे समाजातली हे आपल्या सर्वांना परिचित असं आहे. आणि लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचं जे सामाजिक कार्य आहे इतकं उत्तुंग आणि प्रचंड आहे की त्याच्या एक टक्का सुद्धा आपण कार्य आपल्या हातून होत नाही, परंतु ते जे करत असलेले सामाजिक कार्य त्यांच्यातनं प्रेरणा घेऊन आजच्या या शुभदिनी आम्ही सातत्याने परेशजी काही ना काही उपक्रम या दिवशी घेत असतो. एका वर्षी आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला होता आणि त्याची म्हणजे तो कार्यक्रम आम्ही शहरातनं घेतला. सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी आले होत्या. आम्ही तो नेऱ्याच्या पुढे वनविभागाच्या जागेमध्ये तो केला होता. गेल्या वर्षी आम्ही कोरोनाचं सावट होतं, सर्वांनी मिळून आम्ही पनवेल जे उपजिल्हा रुग्णालय आहे तिथे रुग्णांना जे गरम पाण्याचे केटल्स आहेत त्या प्रत्येक रुग्णाला अशा आम्ही केटल्स वाटल्या होत्या. यावर्षी आम्ही शैक्षणिक साहित्य वाटपाचं आमच्या कार्यकर्त्यांनी मनोदय जाहीर केलं की आपण शैक्षणिक साहित्य वाटू, कारण बऱ्याचशा ह्याच्यामध्ये मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी आजचं जे सावट आहे आता ऑनलाईनच सगळ्यांचे क्लासेस आणि हे चालतात तर त्या दृष्टीने त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचं आम्ही वाढदिवसाचं औचित्य साधलं आणि आजचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला. आपण सर्वजण या कार्यक्रमाला आला, बाल मित्रांनो आपणही आला, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचा वाढदिवस 5 ऑगस्ट रोजी असतो हे जवळजवळ आपण रायगड जिल्ह्यात महाराष्ट्राचा जवळ माहिती पडलेली असेल, कारण 5 ऑगस्ट रोजी आपण फार मोठे मोठे उपक्रम राबवत असतो. आज माननीय आमचे मित्र जयराम पाटील नगरसेवक यांनी ह्या जाणीव समाज संस्थेच्या माध्यमातून माझा हा कार्यक्रम स्वतःचा शैक्षणिक साहित्य वाटपाचा केलेला आहे. मी 5 ऑगस्ट रोजी आपण मुलांना माहिती नसेल कदाचित, पण 5 ऑगस्टचा जर आम्ही बऱ्याच वर्षापासून हा कार्यक्रम बघतो तर महाराष्ट्राचा जर कार्यक्रम त्याची नोंद होईल अशा पद्धतीने माननीय आपले नेते रामशेठ ठाकूर साहेब हे करत असतात. मग आरोग्य शिबिर असेल किंवा अनेक प्रकारचे जे सामाजिक संस्थेच्या मार्फत किंवा रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या मार्फत असतील अनेक मोठे मोठे कार्यक्रम हे राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आज त्यांचीच प्रेरणा घेऊन आपले नगरसेवक कार्यकर्ते किंवा आपले समाजातले जे काही ज्येष्ठ लोक आहेत ते ह्या सामाजिक भावनेमधून समाजापर्यंत कसं जात आहे, समाजाची गरज काय आहे, त्यांना आज कुठल्या परिस्थितीत जावं लागतं, परंतु आपल्याला समाजासाठी काम का करावं लागतं, कशासाठी करावं लागतं आणि ती गरज आपण एक समाजाचा पण एक भाग असल्या कारणाने आपण ती पूर्ण करणं गरजेचं आहे अशा संस्कृतीने आणि कार्यक्रम हे राबवले जातात. आज जाणीव हे सामाजिक संस्थेमार्फत मी दरवर्षी ह्या संस्थेच्या कार्यक्रमाला असतो. छोटे छोटे कार्यक्रम असतील परंतु ते छोट्या म्हणजे ग्रासरूट ज्याला बोलत आहे ते शेवटच्या माणसाच्या माणसापर्यंत कसं जाईल, शेवटचा जो विद्यार्थी असेल त्याला त्याचा कसा उपयोग घेता येईल, त्याचा त्याला काय फायदा होईल अशा एक जाणीव ते कार्यक्रम राबवले जातात. आज नितीनभाई पाटील मी बघतो चित्रकला स्पर्धा असतील, मग त्यांनी सांगितलं केटल वाटप असेल, वृक्षारोपण असेल, आज मला वाटतं शैक्षणिक साहित्य वाटप त्यांनी ठेवलेलं आहे. म्हणजे छोट्या छोट्याशा कार्यक्रमातून लोकांपर्यंत कसं जात आहे अशा पद्धतीचे एक जाणीव असलेला कार्यकर्ता एक नगरसेवक असं आमचा मित्र म्हणून म्हणजे काम करतो. मी त्यांना तर खूप शुभेच्छा देतो अशा कार्यक्रम त्यांनी राहतो.